नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिल तुळशीराम कान्हारकर, मुक्काम वेलतूर, तहसील सावनेर, जिल्हा नागपूर। खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यामध्ये मी या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे। आज आपण तूर या बियाण्यावर बीज प्रक्रिया करणार आहोत। आपण हे एक किलो बियाणे तूर बियाणे घेतलेले आहे, यामध्ये बुरशीनाशक आणि बायोला याचा वापर करणार आहोत। एक किलो तूर बियाण्याला 3 ग्रॅम हे बुरशीनाशक घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे। यामुळे तूर बियाण्याला मळरोग होणार नाही, जमिनीतून होणारा हा कोणताच रोग होणार नाही। त्यानंतर 1 किलो तुरीला 25 ml बायोला घ्यायचे आहे, तर सोडून घ्यायचे। आणि पेरणीच्या आधी 1 ते 1.5 तासाच्या अगोदर हे बियाणे करून घ्यायचे आणि ते वाळवायचे। हे RCF कंपनीचे बायोला आहे आणि हे पुरत आणि हे जैविक पदार्थ पण आहे। यामुळे रासायनिक खताचा खर्च कमी होईल, उत्पन्नात वाढ होईल आणि जमिनीची पण सुपीकता वाढेल। अशा प्रकारे ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे। धन्यवाद।